नमस्कार. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण संपदा क्लासेस यूट्यूब चॅनल हे सुरू केलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला ज्या विद्यार्थ्यांना प्रत्येक चॅप्टर आणि त्याचे संबंधित असणारे व्हिडिओ जे आहेत ते तयार केलेले पाहायचे असतील, यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. या याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट चॅप्टरशी रिलेटेड 7th लेक्चर जे आहे, म्हणजे सेक्शन 7चा आपण या ठिकाणी विचार करतो आहे. फर्स्ट चॅप्टर आपला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. या याच्यामध्ये जी इक्वेशन आपण सॉल्व केलेले आहे, जी गिवन इक्वेशन आहे ती इक्वेशन आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशनमध्ये कन्वर्ट करायची आहेत आणि ती कन्वर्ट करून पुन्हा अशी इक्वेशन आपल्याला सॉल्व करायची आहेत. फॉर्मॅट आपल्याला थोडासा बदललेला असणार आहे. अशी इक्वेशन सॉल्व करत असताना म्हणजे जे टायटल तुम्हाला जे दिलेलं आहे, पॉईंट आहे, इक्वेशन इरिड्युसिबल टू पेअर ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. जे गिवन इक्वेशन जे आहे ते आपण कन्वर्ट करू शकतो आहे, अशा पद्धतीची इक्वेशन आपल्याला ही दिलेली असतात. ॲक्च्युली ही इक्वेशन आपण सॉल्व करण्यासाठी नेमकं काय करायचं आहे, तर सुरुवातीला आपल्याला इथं जर पाहिलं तर दिलेली जी इक्वेशन आहेत, प्रथम दिलेली दोन्ही इक्वेशनमधील योग्य त्या सारख्या टर्म्ससाठी व्हेरिएबल वापरून ती इक्वेशन लिनियर इक्वेशनमध्ये रूपांतर करून घ्यायची. काही वेळेला आपल्याला कसं आहे की दिलेली इक्वेशन ही व्यवस्थित नसतात, अशा पद्धती वेळेला आपल्याला ते इक्वेशनसाठी दुसरं व्हेरिएबल यूज करून आपण लिनियर इक्वेशनमध्ये ती कन्वर्ट करून घ्यायची. म्हणजे ती सायमल्टेनियस इक्वेशन जी मिळालेली आहेत ते सॉल्व करण्यासाठी आपल्याला कुठलीही एक मेथड आपण यूज करू शकतो आहे. याच्यामध्ये इलिमिनेशन मेथडचा वापर करू शकता, सबट्रॅक्शन मेथडचा वापर करू शकता किंवा क्रॅमर रूलचा वापर करू शकता असा. आणि त्यानुसार तुम्हाला जे व्हेरिएबल आहेत ते जे तुम्ही चेंजेस केलेले व्हेरिएबल आहेत त्याच्या व्हॅल्यू काढून घ्यायची, म्हणजे रिप्लेस केलेले व्हेरिएबलची व्हॅल्यू काढून घ्यायची आणि पुन्हा त्याच्यानंतर ओरिजिनल व्हेरिएबलची व्हॅल्यू काढून फायनल सोल्युशन त्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. एक्झाम्पलच्या स्वरूपात तुम्ही जर पाहिला या पद्धतीची बऱ्याच वेळेला एक्झाम्पल हे 4 मार्कासाठी आपल्याला विचारले जाऊ शकते. सिलेबसमध्ये असू दे किंवा आउट ऑफ सिलेबस असू दे काही फरक पडत नाही आहे. नेमकं काय करायचं त्याचा आपण विचार करायचा. एक्झाम्पल एक इथे दिलेलं आहे. क्वेश्चन आहे, सॉल्व दी फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. इक्वेशनमध्ये आपण जर बघितलं तर पहिलं एक्झाम्पल असं आहे 1/x + 1/y = 8. तर सेकंड इक्वेशन आहे 4/x - 2/y = 2. आता हे दोन्ही इक्वेशनचं बघितलं तर डिनॉमिनेटरला व्हेरिएबल्स आहे. आता डिनॉमिनेटरला आहे या कंडिशनमध्ये सॉल्व करायचं म्हटलं तर तेही करता येतं आहे, पण ते मेथड काही वेळेला कसं होते की बऱ्याच विद्यार्थ्यांना ती अवघड वाटते. त्याच्याऐवजी सरळ काय करायचं की याच्यामध्ये पण पाहिलं तर जे इक्वेशन आहे ते इक्वेशन थोडंसं मी जर चेंजेस करून घेतलं तर आपल्याला व्हेरिएबल कम्पेअर करायला त्या ठिकाणी म्हणजे इक्वल पार्ट कम्पेअर करायला सोपं येईल. हे गिवन इक्वेशन आहे 1/x + 1/y = 8. तर सेकंड इक्वेशन आहे आपलं 4/x - 2/y = 2. फर्स्ट इक्वेशन हे 1/x + 1/y = 8 मी आहे तसं ठेवलेलं आहे. सेकंड इक्वेशन समजण्यासाठी फक्त मी त्याचं सेपरेशन कसं केले, बा 4/x इट मीन्स 4 × 1/x असं आपण लिहू शकतो. त्यानंतर मिडल साईन मायनस आहे ते मी आहे तसं ठेवलेलं आहे. त्यानंतर 2/y इट मीन्स 2 जर आपण बाहेर घेतलं तर 2 × 1/y या पद्धतीने आपण ते लिहू शकतो = 2. आता हे दोन्ही इक्वेशनमध्ये कम्पेअर केलं तर तुमच्या लक्षात येईल 1/x पार्ट दोन्ही ठिकाणी सेम आहे, 1/y पार्ट दोन्ही ठिकाणी सेम आहे. मग याच्यासाठी एक सेपरेट आपण एक्स आणि वाय हे व्हेरिएबल सोडून दुसरं कुठलंही व्हेरिएबल आपण यूज केलं तर चालतंय. सपोज आपण ए आणि बी कन्सिडर केलं तर त्याप्रमाणे आपण विचारू शकतो 1/x आपण ए घेऊया, 1/y आपण बी घेऊया. लेट 1/x = a कन्सिडर केले, 1/y = b कन्सिडर केलेलं आहे. आता त्यामुळं हे इक्वेशन तुमचं 1/x ठिकाणी तुम्हाला ए रिप्लेस करायचं आहे, म्हणजे ए प्लस 1/y इट मीन्स बी घ्यायचं, म्हणजे a + b = 8 असं एक सिम्पल इक्वेशन तुम्हाला मिळेल. सिमिलरली या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 1/x इट मीन्स ए घेतलेलं आपण, इट मीन्स 4a असं होणार आहे. मायनस 2 × 1/y इट मीन्स बी येणार आहे, याचा अर्थ तिथं आपण बी जर घेतलं तर 2b = 2. त्यामुळे जे सेकंड इक्वेशन मिळालेलं आहे ते तुम्हाला या पद्धतीने 4a - 2b = 2 असं सेकंड इक्वेशन. आता या इक्वेशनला अजून सिम्प्लिफाय करता येते. टोटल इक्वेशनमध्ये आपण म्हणजे टोटल इक्वेशनला 2 ने डिवाइड करता येते. जर 2 ने डिवाइड केलं तर या ठिकाणी आपण 2a मिळेल, -2 कॅन्सल इट मीन्स बी राहील, 2 ने डिवाइड केलं तर इथं 1 राहणार आहे. असं फोर्थ नंबरचे इक्वेशन म्हणजे आपल्याला हे ओरिजिनल इक्वेशन आपले हे 1 आणि 2 आहेत, याच्यात आपण लेटर कन्सिडर करून या पद्धतीने न्यू इक्वेशन आपण 3 आणि 4 मिळवले. आता ही दोन्ही इक्वेशन कुठल्या पण एका मेथडनं तुम्ही सॉल्व करू शकता. आता ग्राफिकल हा आपण बाजूला ठेवूया, पण आपण सबस्टिट्यूशन मेथड, इलिमिनेशन मेथड किंवा क्रॅमर रूलचा मॅक्झिमम काय करायचं, इलिमिनेशन मेथडचा आपण वापर करायचा. गरज आली तर सबस्टिट्यूशनही वापर करू शकतायचा आणि तुम्हाला अडचण वाटलीच तर क्रॅमर रूलचा देखील वापर तुम्ही त्या ठिकाणी करू शकतायचा. आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर हे इक्वेशन सॉल्व करण्याची मेथड काय, तर ऑलरेडी आपलं काय की ज्यावेळेला अशा पद्धतीने इक्वेशन आपल्या समोर दिले होते त्यावेळेला आपण जे फर्स्ट सेक्शन पाहिलेलं आहे तो परफेक्ट करून ठेवायचा, कारण त्याच्यावरच ही तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे असं म्हटलं तर चालतं. आणि वर्डमधले सुद्धा एक्झाम्पल त्याच्यावरच आपण घेणार आहे. इथं जर बघितलं तर प्लस बी आणि हे मायनस बी,
इट मीन्स बी चं कोइफिशियंट हे आपण जर पाहिलं तर इक्वल आहे आणि साइन अपोजिट आहे. आणि आपला रूल काय सांगतोय, जर साइन अपोजिट असेल आणि कोइफिशियंट इक्वल असतील तर अशावाल्या ॲडिशनच करायची. त्यामुळे पुढे कंटिन्यू आपण सॉल्व करण्याची जी मेथड आहे ती करण्यासाठी इक्वेशन थर्ड आणि इक्वेशन फोर्थ यांची आपण ॲडिशन करून घ्या. ॲडिंग इक्वेशन थ्री अँड फोर, थर्ड नंबरचं इक्वेशन लिहून घेतलं, फोर्थ नंबरचं इक्वेशन आपण लिहून घेतलेलं आहे. तर ए प्लस टू ए या दोन्हीची ॲडिशन केलं तर थ्री येईल, प्लस बी मायनस बी कॅन्सल येईल, एट प्लस वन इट मीन्स नाईन येईल, थ्री ए इज इक्वल टू नाईन मिळाले. आपल्याला एच व्हॅल्यू फाईंड करायचे, थ्री मल्टिप्लायचं डिवाइड करूया. त्यामुळे नाईनला आपण थ्रीनं डिवाइड केलं तर एच व्हॅल्यू आपल्याला थ्री मिळालेलं आहे. ही व्हॅल्यू आपल्याकडे जी उपलब्ध इक्वेशन आहे त्याच्यामध्ये काही सिम्पल जे इक्वेशन असेल ते आपण जर पाहिलं तर थर्ड नंबरचं इक्वेशन सिम्पल आहे, याच्यात सबस्टिट्यूट करूया. पुट ए इज इक्वल टू थ्री इन इक्वेशन थ्री, हे थर्ड नंबरचं इक्वेशन आहे. ए प्लस बी इज इक्वल टू एट, ज्या ठिकाणी ए आहे तिथं आपण थ्री हे पुट करूया. थ्री प्लस बी इज इक्वल टू एट, हे प्लस थ्री या साईडला आपण शिफ्ट केलं तर मायनस होईल. इट मीन्स बी इज इक्वल टू एट मायनस थ्री, देअरफोर बी इज इक्वल टू फाईव्ह आपल्याला मिळणार. आता ए आणि बी हे आपणाला आपण जे लेटर यूज केलेलं होतं म्हणजे रिप्लेस केलेलं होतं त्याचे व्हॅल्यू मिळाले. मात्र आपल्याला ओरिजिनल एक्स आणि वायचे व्हॅल्यू काढायचे आहेत. एट मीन्स काय तर वन अपॉन एक्स, आणि बी इट मीन्स काय वन अपॉन वाय. त्यामुळे आपण या ठिकाणी पुन्हा त्याच्यात जर व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या, ए ची व्हॅल्यू जी आहे ती आपण थ्री पुट केलेली आहे, बी ची व्हॅल्यू जी आहे ती आपण फाईव्ह पुट केली. ऍक्च्युली आपल्याला वाय एक्स आणि वायची व्हॅल्यू काढायची हे डिनॉमिनेटरला आहे. आपण जर समजा हे इन्व्हर्टेंटो प्रॉपर्टी यूज केली किंवा ह्या दोन्हीमध्ये इंटरचेंज केलं असं तरी सुद्धा चालतंय. त्यामध्ये आपण हे डिवाइड इकडे मल्टिप्लाय केले, मल्टिप्लाय इकडे डिवाइड केलं तरी सुद्धा चालते. नसेल तर इन्व्हर्टेंटो प्रॉपर्टी यूज केली तर हे न्युमरेटरला जाईल आणि हे त्या ठिकाणी आपण हे थ्री इट मीन्स थ्री अपॉन वन आहे, त्याचं इन्व्हर्स केलं तर वन अपॉन थ्री मिळेल. इट मीन्स एक्सची व्हॅल्यू जी आहे ती वन अपॉन थ्री येईल, तर वायची व्हॅल्यू जी आहे तसंच आपण इन्व्हर्टेंट प्रॉपर्टी यूज केली तर हेच आपल्याला या ठिकाणी वन अपॉन फाईव्ह येईल. म्हणजे याचा अर्थ बोथ साईडला आपण जर विचार केला तर ह्याचा ह्याच्या दोन्हीमध्ये इंटरचेंज करून लिहू शकतो, याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन लिहून आन्सर काढलं तरी चालते. नसेल तर डायरेक्ट इन्व्हर्टेंट प्रॉपर्टी यूज करा, तुम्हाला एक्सची व्हॅल्यू आणि वायची व्हॅल्यू मिळेल. हे फायनली आपलं त्या ठिकाणी सोल्युशन. अशाच पद्धतीने सगळे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करत जायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, फोर अपॉन एक्स प्लस थ्री अपॉन वाय इक्वल टू वन आहे, तर एट अपॉन एक्स मायनस नाईन अपॉन वाय इज इक्वल टू सेवन आहे. फर्स्ट इक्वेशन सेकंड इक्वेशन दिले ते आपल्या सोयीसाठी या पद्धतीने लिहून घेतले. ते लिहायला पाहिजे असं काही एकदा समजलं की आपण डायरेक्ट पुटिंग मेथडचा वापर म्हणजे सबस्टिट्यूट करून त्या पद्धतीने पुढे कंटिन्यू करू शकतो. फोर अपॉन एक्स इट मीन्स फोर इंटू वन अपॉन एक्स घेतले, प्लस थ्री इंटू वन अपॉन वाय असं लिहिलेले इज इक्वल टू वन. तर सेकंड इक्वेशनमध्ये एट अपॉन एक्स इट मीन्स एट इंटू वन अपॉन एक्स मायनस नाईन अपॉन वाय इट मीन्स नाईन इंटू वन अपॉन वाय. या पद्धतीनं इक्वल पार्ट कुठला दिसतो की वन अपॉन एक्स बोथमध्ये आहे, वन अपॉन वाय बोथमध्ये. याच्यासाठी ए बी हे लेटर यूज करूया. वन अपॉन एक्ससाठी आपण ए घेतलेले, वन अपॉन वायसाठी आपण बी कन्सिडर केलेलं आहे. त्यामुळे हे इक्वेशन जे आहे फोर ए असं येणार, याच्यासाठी ए घेतलेलं आहे, प्लस थ्री इंटू याच्यासाठी बी घेतले म्हणजे थ्री बी इज इक्वल टू वन येईल. त्यामुळे थर्ड इक्वेशन फोर ए प्लस थ्री बी इज इक्वल टू वन हे थर्ड इक्वेशन मिळालं. तर नेक्स्ट इक्वेशन जे आहे या ठिकाणी तुम्ही ए रिप्लेस केला की एट ए मायनस नाईन बी इज इक्वल टू सेवन असे फोर्थ नंबरचं इक्वेशन दोन्ही कम्पेअर केलं आपण तर आपल्याला काय कॅन्सल करायचं आहे. सपोज ए कॅन्सल जर करायचं असेल तर या दोन्हीचं कोएफिशिएंट इक्वल पाहिजे, बी कॅन्सल करायचं असेल तर या दोन्हीचं कोएफिशिएंट इक्वल पाहिजे. आता या ठिकाणी आपण बी कॅन्सल करतोय. बी कॅन्सल करण्यासाठी फर्स्ट इक्वेशन जे आहे इथं नाईन दिसतं, इथं नाईन यायला पाहिजे. त्यामुळे इक्वेशन थर्डला आपण थ्रीनं मल्टिप्लाय करूया. याला जर आपण थ्रीनं मल्टिप्लाय केला तर हे ट्वेल्व ए मिळेल. त्यानंतर या ठिकाणी प्लस थ्रीनं मल्टिप्लाय नंतर नाईन बी इज इक्वल टू याला थ्रीनं मल्टिप्लाय नंतर थ्री असं इक्वेशन फिफ्टी मिळालं. थर्डमध्ये आपण चेंज करून फिफ्टी मिळालं तर फोर्थ आणि फिफ्थ आपण त्या ठिकाणी विचार करायचा आहे. फोर्थ आणि फिफ्थ कम्पेअर केलं तर तुमच्या लक्षात येईल हे मायनस नाईन बी आणि हे इथं प्लस नाईन बी आहे. याचा अर्थ कोएफिशिएंट इक्वल झालेले आहेत. साईन या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी अपोजिट मिळतात, इट मीन्स डिफरंट मिळतात. अशा वेळेला आपण ॲडिशन करायचा हा रूल आपला आहे. त्यामुळे इक्वेशन फोर आणि इक्वेशन फिफ्थ यांची दोन्हीची ॲडिशन करूया. फोर्थ नंबरचं एक्झाम्पल लिहिले, इक्वेशन लिहिलेलं आहे, फिफ्थ नंबरचं इक्वेशन लिहिले, दोन्हीचे ॲडिशन करायचे आहे. एट प्लस ट्वेल्व इट मीन्स ट्वेंटी ए येईल, हे प्लस मायनस कॅन्सल येईल. सेवन प्लस थ्री इट मीन्स टेन मिळेल. आता इथं ट्वेंटी ए इज इक्वल टू टेन मिळालं. ट्वेंटी मल्टिप्लायचं डिवाइड करा, इट मीन्स ए इज इक्वल टू टेन अपॉन ट्वेंटी मिळेल. अगेन इथं टेनं डिवाइड केला किंवा झिरो 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 कॅन्सल केलं तर एच व्हॅल्यू आपल्याला वन अपॉन टू मिळेल. एच व्हॅल्यू मिळाली, ही व्हॅल्यू तुम्हाला जे सिम्पल वाटते त्या इक्वेशनमध्ये पुट करा. आता आपल्या या ठिकाणी थर्ड नंबरचं इक्वेशन जे आहे याच्यात आपण ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. पुट ए इज इक्वल टू वन अपॉन टू इन इक्वेशन थर्ड. थर्ड मग इक्वेशन नंबर आपण या ठिकाणी लिहून घेतले, जिथं ए आहे तिथं वन अपॉन टू पुट करायचं. फोर इन ब्रॅकेट वन अपॉन टू प्लस थ्री बी इज इक्वल टू वन. आता या ठिकाणी आपल्याला टूने याला डिवाइड होतंय, टूने डिवाइड केलं तर हे टू येईल. टू प्लस थ्री बी इज इक्वल टू वन अशा पद्धतीने इक्वेशन मिळेल. आपल्याला बीची व्हॅल्यू काढायचं आहे. हा नंबर आर एच एसला आपण शिफ्ट केला तर प्लसचा मायनस होईल, इट मीन्स
देअरफोर 3b इज इक्वल टू 1 मायनस 2 या पद्धतीने आपल्याला b ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. 1 मायनस 2 इट मीन्स मायनस 1 मिळेल, 3 मल्टीप्लाय डिवाइड करा इट मीन्स b इज इक्वल टू मायनस 1 अपॉन 3 मिळाले. b ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला, ए बी ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला, ओरिजिनल व्हॅल्यू काढायची आहे. बट 1 अपॉन एक्स इज इक्वल टू आपण ए कन्सिडर केले, 1 अपॉन वाय इज इक्वल टू आपण बी कन्सिडर केलेला आहे. ह्या व्हॅल्यू सबट्यूट केल्या, ए ची व्हॅल्यू 1 अपॉन 2 आलेली आहे तर बी ची व्हॅल्यू मायनस 1 अपॉन 3 आलेली आहे. इन्वर्टन टू प्रॉपर्टीचा आपण वापर जर केला, याचा अर्थ न्युमरेटरला हे डिनॉमिनेटरचं न्युमरेटर न्युमरेटरचं डिनॉमिनेटर असं चेंज केला तर हे इथं वर गेलं तर एक्स अपॉन 1 येईल इट मीन्स एक्स राहील, हे 2 अपॉन 1 येईल इट मीन्स 2 राहील, म्हणजे एक्सची व्हॅल्यू 2 मिळाली. किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन जरी करून त्यांनी आन्सर काढला असतं तरी सुद्धा चालते. सिमिलरली या ठिकाणी वायची व्हॅल्यू हे इन्व्हर्स केलं तर वाय अपॉन 1 इट मीन्स वाय येणार आहे, आणि हे निगेटिव्ह असल्यामुळे निगेटिव्ह आहे तसं 3 अपॉन 1 इट मीन्स 3 येणार आहे. एक्सची व्हॅल्यू 2 मिळाली, वायची व्हॅल्यू मायनस 3 मिळालेली आहे. सोल्युशन 2 मायनस 3 या पद्धतीने. त्यानंतर थर्ड नंबरचं जे इक्वेशन आहे 2 अपॉन एक्स मायनस 3 अपॉन वाय इज इक्वल टू 15 आहे. तर नेक्स्ट इक्वेशन आहे 8 अपॉन एक्स प्लस 5 अपॉन वाय इज इक्वल टू 77 आहे. आता येते या पद्धतीने फर्स्ट इक्वेशन सेकंड इक्वेशन मध्ये डायरेक्ट आपण इथं लेटर युज केलं तर चालते. आता एक्स वाय ए बी घेतला असं तरी चालते, आपल्या सोयीसाठी आपण आता इथं एम आणि एनचं युज केलं. लेटर कुठलं घेतलं काही जरा महत्व नाही, ते सोडून इतर कुठलेही तुम्ही युज केलं तर चालते. 1 अपॉन एक्स साठी आपण एम कन्सिडर केले, 1 अपॉन वाय साठी आपण एन कन्सिडर केले. आता इथं डिटेलमध्ये न लिहिता डायरेक्ट हे 2 एम असं येणार आहे, मायनस 3 एन इज इक्वल टू 15 असं इक्वेशन होईल. त्याच्यानंतर इथं 8 एम प्लस 5 एन इज इक्वल टू 77 असं सेकंड इक्वेशन इट मीन्स थर्ड नंबरचे फोर्थ नंबरचे इक्वेशन मिळेल. थर्ड आणि फोर्थ मध्ये आपण हा चेंजेस करून घेतला तर आपण काय कॅन्सल करायचं ते निश्चित करूया. सपोज या ठिकाणी आपण जर एमचं कोएफिशियंट इक्वल करायचं असतील तर याला फक्त 4 न मल्टीप्लाय करायला होईल. इट मीन्स इक्वेशन थर्डला आपण 4 न मल्टीप्लाय केलं तर न्यू इक्वेशन असं मिळेल, 4 न मल्टीप्लाय नंतर 8 एम येईल, मायनस याला 4 न मल्टीप्लाय नंतर 12 एन, याला 4 न मल्टीप्लाय नंतर या ठिकाणी आपल्याला 16 मिळणार आहे. आता फोर्थ आणि फिफ्थ मध्ये आपण कम्पेअर करायचं आहे. या दोन्हीमध्ये एमचे कोएफिशियंट हे इक्वल आहेत आणि साईन सुद्धा इक्वल आहे. साईन इक्वल जर असेल तर अशा वेळेला आपल्याला त्या ठिकाणी साईन इक्वल असताना त्या दोन्हीमध्ये साईन जर इक्वल असेल तर सबट्रॅक्शन आपण करतोय. आणि तर सबट्रॅक्शन करून घ्यायचं आहे इक्वेशन फिफ्थ सबट्रॅक्ट इक्वेशन फिफ्थ फ्रॉम इक्वेशन फोर आपण घ्यायचं आहे. आता यामध्ये आपले हे फिफ्थ नंबरचे इक्वेशन आहे, फोर्थ नंबरचे इक्वेशन आहे. फोर्थ नंबरचे इक्वेशन आपण इथं लिहिलेलं आहे त्यातनं आपल्याला हे मायनस करायचं आहे, हे मायनस करायचं आहे. मायनस करताना साईन आपण चेंज करायचं आहे. साईन चेंज करत असताना हे जे आहे ते या ठिकाणी प्लसचं मायनस होईल, हे मायनसचं प्लस करून घेतलेलं आहे आणि हे प्लस या ठिकाणी मायनस होईल. हे प्लस मायनस कॅन्सल होऊन जाईल. आता हे प्लस झालेलं आहे, 5 प्लस त्या ठिकाणी 12 इट मीन्स 17 एन येणार आहे इज इक्वल टू, यातने मायनस करून घेतलं तर हे 17 येते. मल्टीप्लायचं डिवाइड करा, याला डिवाइड केलं तर एनची व्हॅल्यू आपल्याला 1 मिळेल. ही व्हॅल्यू इक्वेशन थर्ड मध्ये या ठिकाणी पुट केलेले, हे थर्ड नंबरचं इक्वेशन आहे. तिथं एन आहे तिथं आपण 1 पुट करायचं. इट मीन्स 2m इज मायनस 3 इंटू 1 इज इक्वल टू 15 मिळेल. देअरफोर 2m इज इक्वल टू याचा प्रॉडक्ट 3 येईल. हे मायनसचा गेन या ठिकाणी शिफ्ट करूया म्हणजे प्लस होईल. यांची सम केली तर 18 येईल. देअरफोर 2m इज इक्वल टू 18 इट मीन्स m इज इक्वल टू 18 अपॉन 2 इट मीन्स m इज इक्वल टू 9 येईल. m आणि n च्या व्हॅल्यू मिळाल्या, m इट मीन्स 1 अपॉन x आपण कन्सिडर केलेला आहे तर n इट मीन्स 1 अपॉन y घेतलेला आहे. m ची व्हॅल्यू 9 आहे इज इक्वल टू 1 अपॉन x अँड n ची व्हॅल्यू जी आहे ती 1 आलेली आहे इज इक्वल टू 1 अपॉन y. जर आपण इन्व्हर्स करून घेतलं तर x ची व्हॅल्यू जी आहे ते आपल्याला या ठिकाणी याचं इन्व्हर्स केलं तर एक्स येईल, याचं इन्व्हर्स केलं तर 1 अपॉन वाय, कारण याचा डिनॉमिनेटर 1 कन्सिडर करायचा आहे. अँड वायचे इकडे रिप्लेस केलं तर ती व्हॅल्यू आपल्याला 1च मिळेल. त्यामुळे इथे एक्सची व्हॅल्यू 1 अपॉन 9 मिळाली तर वायची व्हॅल्यू 1 या पद्धतीने त्याचं फायनल सोल्युशन मिळेल. नेक्स्ट एक्झाम्पल जे दिलेलं आहे फोर्थ नंबरचं एक्झाम्पल 1 अपॉन 3x मायनस 1 अपॉन 4y इज इक्वल टू 1 सॉरी प्लस 1 इज इक्वल टू 0 असं इक्वेशन दिलेलं आहे. नेक्स्ट इक्वेशन आहे 1 अपॉन 5x प्लस 1 अपॉन 2y इज इक्वल टू 4 अपॉन 15 असं इक्वेशन आहे. आता हे दोन्ही इक्वेशन मध्ये थोडंसं आपण जर कम्पेअर करत असताना डिटेल मध्ये लिहित असताना हे फर्स्ट इक्वेशन सेकंड इक्वेशन आहे ते थोडंसं आपण या पद्धतीने लिहिलं तर चालतं. 1 अपॉन 3x म्हणजे लिहिताना 1 अपॉन 3 इंटू 1 अपॉन एक्स असं लिहूया, मायनस 1 अपॉन 4y नंबर सेपरेशन केलं तर 1 अपॉन 4 इंटू 1 अपॉन वाय इज इक्वल टू हे प्लस या साईडला आपण मायनस म्हटलं. सिमिलरली सेकंड इक्वेशन मध्ये 1 अपॉन 5 इंटू 1 अपॉन एक्स असं सेपरेशन करूया प्लस 1 अपॉन 2 इंटू 1 अपॉन वाय असं हे सेपरेशन केलं इज इक्वल टू 4 अपॉन 15. इक्वल पार्ट 1 अपॉन एक्स आहे त्यासाठी ए कन्सिडर केलं, इक्वल पार्ट 1 अपॉन वाय त्यासाठी बी कन्सिडर केलं तर हे न्यू इक्वेशन असं मिळेल. 1 अपॉन 3a मायनस 1 अपॉन 4b इज इक्वल टू मायनस 1 असं हे न्यू इक्वेशन मिळेल. अजून याला आपण सिम्प्लिफाय देणं गरजेचं आहे कारण डिनॉमिनेटर जर तुम्हाला नको असेल
तर त्यासाठी क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण या ठिकाणी सिम्प्लिफाय करतोय. याने इकडे मल्टिप्लाय केलं तर 4a मायनस याने या साइडला इकडे मल्टिप्लाय केलं तर 3b अपॉन या दोन्हीचा प्रोडक्ट 12 इज इक्वल टू मायनस 1a. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून डिनॉमिनेटर आपण या ठिकाणी सेम केलं. अगेन हे डिवाइड इकडे मल्टिप्लाय करून घेतला तर हेच इक्वेशन आपल्याला असं मिळेल 4a मायनस 3b इज इक्वल टू मायनस 12 असं इक्वेशन थर्ड मिळेल. त्याच्यानंतर पुन्हा जे सेकंड इक्वेशन आहे त्यामध्ये आपण चेंजेस केला, याच्यासाठी ए घेतलेले याच्यासाठी बी घेतलेले. इट मीन्स 1/5a प्लस 1/2b इज इक्वल टू 4/15 असं इक्वेशन मिळेल. अगेन याला आपण सिम्प्लिफाय करायचं असेल तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आणि डिनॉमिनेटर सेम करूया. 2 ने इकडे मल्टिप्लाय तर 2a प्लस 5 ने मल्टिप्लाय तर 5b अपॉन या दोन्हीचा प्रोडक्ट 10e इज इक्वल टू 4/15 या पद्धतीने मिळेल. अगेन हे 10 डिवाइड इकडे मल्टिप्लाय करून घेऊया आणि 15 डिवाइड इकडे मल्टिप्लाय करून घेऊया. त्यामुळे हेच इक्वेशन असं मिळेल. 15 ने मल्टिप्लाय केलं तर 30a प्लस 15 ने मल्टिप्लाय तर 70b इज इक्वल टू 10 ने इकडे मल्टिप्लाय केल्यानंतर 40. त्याच्यानंतर अगेन याला आपण जर पाहिलं तरी तर 5 ने डिवाइड होतो. टोटल इक्वेशनला आपण 5 ने जर डिवाइड केलं तरी तर 6a राहील प्लस 5 ने डिवाइड केल्यानंतर 15b इज इक्वल टू या ठिकाणी 8 असं नवीन इक्वेशन आपल्याला 4th हे या पद्धतीचं न्यू इक्वेशन मिळते. आता थर्ड आणि फोर्थ कम्पेअर केलं तर तुम्हाला जर बी कॅन्सल करायचं असेल तर इथं कोइफिशियंट 15 आहे, इथं 15 यायला पाहिजे आणि 15 येण्यासाठी याला 5 ने मल्टिप्लाय करूया. हे थर्ड इक्वेशन जे त्याला आपण जर 5 ने मल्टिप्लाय केलं तर इक्वेशन या पद्धतीने मिळेल. इथं 5 ने मल्टिप्लाय नंतर 20a मायनस 5 ने मल्टिप्लाय नंतर 15b इज इक्वल टू 5 ने मल्टिप्लाय नंतर मायनस 60 हे फिफ्थ नंबरचं इक्वेशन आहे. फोर्थ आणि फिफ्थ कम्पेअर केलं तर या ठिकाणी प्लस 15b झालेलं आहे तर मायनस आहे, म्हणजेच याचा अर्थ कोइफिशियंट इक्वल असून त्याचे साईन जे आहे ते अपोजिट आहेत. अपोजिट असतील तर ऍडिशन करतोय आपण. फोर्थ आणि फिफ्थची आपण ऍडिशन करूया. फोर्थ नंबरचे इक्वेशन घेतलेलं आहे, फिफ्थ नंबरचे इक्वेशन घेतले, त्याचे ऍडिशन करायचे. या दोन्हीचे ऍडिशन केलं तरी 26 येईल. हे प्लस मायनस कॅन्सल येईल इज इक्वल टू प्लस 8 आहे आणि त्यातनं हे मायनस करायचं आहे. म्हणजे 8 मधनं हे मायनस केलं तर मायनस 52 मिळेल, कारण हे स्मॉलमधनं आपण ग्रेटर हे मायनस करतोय. एची व्हॅल्यू फाईंड करायचे मल्टिप्लायचं जर डिवाइड केलं, मायनस 52 ला आपण 26 ने जर डिवाइड केलं तर ए इज इक्वल टू मायनस 2 मिळेल. एची व्हॅल्यू मिळालेली, ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 4 मध्ये पुट करतोय. पुट ए इज इक्वल टू मायनस 2 इन इक्वेशन 4. हे फोर्थ नंबरचं इक्वेशन आहे. ज्या ठिकाणी ए आहे त्या ठिकाणी आपण एची व्हॅल्यू मायनस 2 पुट करतोय. 6 इंटू मायनस 2 प्लस 15b इज इक्वल टू 18, याचा प्रॉडक्ट केलं तर मायनस 12 मिळेल. अगेन हे मायनस या साईडला आपण शिफ्ट करूया म्हणजे प्लस होईल. यांची ऍडिशन केली तरी आपल्याला 8 प्लस 12 इट मीन्स 20 मिळेल. आपल्याला बीची व्हॅल्यू फाईंड करायचे. 15 मल्टिप्लायचं डिवाइड केला तर बी इज इक्वल टू 20/50 मिळेल. अगेन याला 5 ने डिवाइड होते, इट मीन्स बी इज इक्वल टू 4/3 मिळेल. ए इट मीन्स 1/x आहे, बी इट मीन्स 1/y आहे. त्या व्हॅल्यू सबट्रॅक्ट करूया. 1/x इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू मायनस 2 आहे आणि 1/y इज इक्वल टू बी ची व्हॅल्यू 4/3 आहे. अगेन याचं इन्व्हर्स करून घेतलं तर एक्स इज इक्वल टू हे निगेटिव्ह असल्यामुळे आहे तसं राहील. 2/1 इट मीन्स 1/2 होईल आणि वाय इज इक्वल टू हे आपल्याला या ठिकाणी याचं इन्व्हर्स केलं तर 3/4. म्हणजे फायनल सोल्युशन मायनस 1/2 तर 3/4 या पद्धतीने मिळेल. नेक्स्ट इक्वेशन आपल्याला जे दिलेलं आहे फिफ्थ नंबरचं, 10/x प्लस वाय प्लस 2/x मायनस वाय इज इक्वल टू 4. तर नेक्स्ट इक्वेशन आहे 15/x प्लस वाय मायनस 5/x मायनस वाय इज इक्वल टू मायनस 2. आता या दोन्हीमध्ये कम्पेअर करण्यासारखा भाग भेटला तर डिनॉमिनेटरला इथं 1/1 म्हणजे एक्स प्लस वाय, इथं एक्स मायनस वाय आहे. इट मीन्स 1/x प्लस वाय साठी आपण एखादं लेटर घेऊया. या ठिकाणी हे आपण ए कन्सिडर केलं आणि 1/x मायनस वाय याच्यासाठी आपण बी कन्सिडर केले आणि त्यामध्ये चेंजेस केलं आपण तरी तर 10a असेल प्लस 2b इज इक्वल टू 4 असं न्यू इक्वेशन मिळेल. सिमिलरली सेकंड इक्वेशनमध्ये चेंजेस केलं तर 15a मायनस 5b इज इक्वल टू मायनस 2 असं नवीन इक्वेशन मिळेल. आता हे दोन्ही इक्वेशन जे मिळाले कम्पेअर करायचे, काय तुम्ही कॅन्सल करणार आहे त्याच्यावर ते डिपेंड आहे. समजा या ठिकाणी आपण जर विचार केला तर इथं आपल्याला बी जर कॅन्सल करायचं असेल तर बी कॅन्सल करायचं असेल तर या ठिकाणी इक्वल करणं गरजेचं आहे. तर आपल्या असं लक्षात येईल इथं बी कॅन्सल जर करायचं असेल तर बी कॅन्सल करण्यासाठी आपल्याला इथं दिलेला जो पार्ट आहे